हरि ओम श्रीराम अंबटने नाम सेवित मी सविता गिरा कृष्णा नाईक। माझा एक अनुभव असा आहे, 2013 मध्ये बापूंच्याबद्दल मला पूर्ण माहीत होते। बापूंचं माझं हे उपासना चालूच होती। माहेरला एकदम परिस्थिती गरीब होती, एकदम छोटंसं घर आणि असं बाथरूम वगैरे पूर्ण लांब होतं। आणि आमच्या घरात असं स्ट्रिक्ट होतं की मुली बाहेर 6 नंतर जायचं नाही, एकदम कडक वाद, कुठं बाहेर कुणाच्या गावाला असं कुठे जायचं नाही। पूर्ण घरात कुठेही बाहेर गेलं तर कुणाला घेऊन जायचं घेऊन यायचं असं हे होतं। एक दिवशी असं बापूंना म्हणजे बाथरूमला वगैरे जायचं खूप लांब असल्यामुळे बापूंना एकदा असं सहज म्हणले, बापू रे माहेरला जायचं राहावं असं खूप वाटतंय रे 4 दिवस, खरं तिथे ना काय सोय नाही आहे असं सहज बापूंना म्हणण्यापासून असं उपासने स्वस्तिक्षण संवादमध्ये म्हटली मी। आणि नंतर बाबांनी मला 4 दिवसांनी फोन केले, असं असं घराचं भिंत पडायला आलंय आणि तू सगळ्या मुलींना मी बलून, आम्ही 5 जणी बहिणी आहेत, 5 जणांना मला बलून घेतले आणि सांगितले की कोणतरी इथे येऊन राहावं घर बांधून अशी आमची इच्छा आहे असं म्हणाले। मग सगळ्या बहिणींना विचारले सगळे, पण मला इथे राहायचं नाही असं म्हणाले। शेवटी मग मी पण घर बांधली होती, माझे 2 मजली घर आहे, सगळं चांगलं आहे। आणि आता गेल्या वर्षीच घर पूर्ण झाले, आता आम्ही परत घर बांधायचं म्हणजे पूर्ण असं हे होतं। तरी यांनी घरातल्यांनी ऐकत नव्हते, घर भिंत पडायला आले, काही करा खरं इथे राहावं असं, तू इथे राहावं असं आमची इच्छा असं म्हटले, म्हणजे भाऊ नसल्यामुळे। मग नंतर मग घरातले मिस्टरांना विचारलं, मिस्टरांनी तयार झाले मग घराचं वगैरे। आधी मला एक स्वप्न पडलं, घराचं बाबा विषय काढायच्या आधी मला एक स्वप्न पडलं होतं की बापू स्वप्नात आले होते, असं घर होतं पूर्ण आणि घरासमोर बापू असं हिरवा शर्ट काळी पॅन्ट घातले आणि मला बापूने असं हात केले। मी अजूनपर्यंत बापूने असं हिरवा शर्ट आणि काळी पॅन्ट मध्ये मी बापूंना बघितलेली नव्हती। ते माझं पहिला बापूंचा असं फोटो मध्ये हे दिसले बापू मला स्वप्नात, असं बापू येऊन असं थांबलेले घरासमोर आशीर्वाद दिले आणि मी असं काहीतरी असं घरात तांदूळ वगैरे नीट करत बसले होते असं स्वप्नात मला हे झालं। आणि मुलगीला म्हटलं बाळ कोण हात करायला येत बघ असं रस्त्यावर, कोण हात करायला दारासमोर उभारेल, तर मुलगी म्हटली अगं मम्मी बापू आहेत असं स्वप्नात मला असं हे झालं। नंतर मी स्वप्न ते मनातच असं पूर्ण असं विसरणं न विसरण्यासारखं गोष्ट होतं ते स्वप्न। नंतर मी बाप घराचे विषय निघले बापाने, मग नंतर सगळे घर वगैरे सुरुवात झाली बांधायला। जे माझ्या स्वप्नात बापूंनी घर दाखवले होते तसंच घर पूर्ण बांधून झालं। नंतर मला समजायला की बापूंनी मला आधी हे घर स्वप्नात मला दाखवलेले होते आणि मला आता कुठे बाहेर जायचे असं हे नाही असं पूर्ण असं बापूंच्या कृपेने घर बापूंनी सांगितलं तसं बांधून झालं। हरिओम।